नमस्कार, सुप्रभात. मी गौरी सारंग. सकाळच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. तर उदयनराजेंना पाठिंबा न देण्याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केलेला आहे. कोल्हापूरची गादी देशाला दिशा देणारी, तर साताऱ्याची गादी सिम्बॉलिक असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि साताऱ्यातील बडा काँग्रेस नेता भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचं सध्या दिसत आहे. त्याच्यामध्ये की दोन गाद्यांमधला फरक आहे. ती गादी जी आहे त्या गादीने असणारं देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही, फक्त एक सिम्बॉलिक आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधाचं असणारं हे सिम्बॉलिक पण आहे त्याच्यामधलं. पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाजव्यवस्था याच्यातला एक नवा पायंडान बदल शाहू महाराजांनी केला. विधानसभेमध्ये जे वरचे अधिकारी नाही आहेत आणि त्यांनी तेच बोंबलत आहेत की आमचा सँडविच झाला आहे. आम्ही सर्व म्हणतो आहे की दोघं मिळून असणार महाराष्ट्राची सत्ता आपण घेऊ, पण तुमच्या जिल्ह्यामधला असणार एक फार मोठं प्रश्न आहे. बीजेपीच्या वाटेवरती आहे.